आज आपण विजिट करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे येथे. ह्या कॉलेजची स्थापना इसवी सन 1989 साली झाली. सर्वसाधारण हे महाराष्ट्रामधले रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी लोणेरे गावात वसलेले कॉलेज आहे. तस काही मुलांना प्रश्न पडतो की तो कॉलेज कसा असेल, ते इन्व्हायरमेंट कसं असेल, कॉलेज दिसायला कसं आहे, तर त्या लोकांसाठी हा व्हिडिओ बनवला आहे. पहा व्हिडिओ, तुम्हाला समजेल की कॉलेजचं कन्स्ट्रक्शन वगैरे कसं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त डिग्री कॉलेज बघितलेलं आहे. तर आपण आता पोहोचलो आहे बाटू कॉलेज या ठिकाणी. तर बघायला हा पहिलाच एंट्रान्स आहे. सध्या लॉकडाऊन चालू असल्यामुळे इथे गर्दी खूप कमी आहे. हा आहे एंट्रान्स. एंट्रान्समधून आपण आतमध्ये आलो आहात. तर मला ॲक्च्युली ह्या कॉलेजबद्दल फारशी आयडिया नाही आहे, कुठे ऑफिसेस आहेत, कुठे क्लासरूम आहेत. तर मी माझ्या फ्रेंड्सबरोबर आलो आहे. तर बघूया कुठे घेऊन चालले आपल्याला लोक. तर आपण आहोत आता बाटू कॉलेजमध्ये. हे महाराष्ट्रामधलं वन ऑफ द टेक्निकल कॉलेजमधले नंबर वन कॉलेज आहे. तर इथे मी तुम्हाला पूर्ण कॉलेज दाखवेन, कुठे कुठला सेक्शन कुठे येतो आहे, क्लास कुठे आहेत, असाइनमेंट कसा आहे. परत आपल्याबरोबर काही एक्स स्टुडंट आहेत, ते आपल्याला ह्या इथल्या कॉलेजबद्दल सांगतील, इथे फॅसिलिटीज कशा आहेत, परत टीचर्स कशा आहेत. तर एकंदरीत मला पाहिल्यानंतर असं वाटतं आहे कॉलेज खूप छान आहे. तर ज्या लोकांना ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा ज्या पॅरेंट्सना आपल्या मुलांना इथे पाठवायचं आहे, तर ते नक्कीच हा व्हिडिओ पाहून विचार करू शकतात. ही युनिव्हर्सिटी आहे बाटू युनिव्हर्सिटी. तर इथे सगळं टेक्निकल तुम्हाला अवेलेबल आहे. आता आपल्याबरोबर आहेत मिस्टर श्रीकांत, त्यांना आम्ही लाडाने आप्पा म्हणतो. ते या कॉलेजचे एक्स स्टुडंट आहेत. ते तुम्हाला या कॉलेजबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देतील बिकॉज ऑफ हा. तर प्लीज. जसं तुम्हाला राकेशने सांगितलं, मी एक स्टुडंट आहे या कॉलेजचा. तर तुम्ही बघतालच व्हिडिओमध्ये कॉलेजचं कन्स्ट्रक्शन क्वालिटी आणि व्ह्यू खूपच बघण्यासारखं आहे. आणि विशेष म्हणजे मान्सूनमध्ये पावसाळ्यात खूपच भारी सीन असतो. जसं तुम्ही या साईडला बघताय, पूर्ण डोंगर भाग आहे आणि एकदम सराउंडिंग खूपच निसर्गरम्य अशा ठिकाणी हे कॉलेज वसलेलं आहे. तसं ज्यांना टेक्निकल एक्सपोजर जास्त पाहिजे, तर हा कॉलेज पूर्ण एकमेव महाराष्ट्रातलं टेक्निकल युनिव्हर्सिटी आहे. तिथं लॅब फॅसिलिटी प्लस PhD फॅकल्टी खूप आहे. तुम्हाला टेक्निकल एक्सपोजर पण चांगलं भेटतं. यू कॅन थिंक अबाउट दिस कॉलेज फॉर ग्रॅज्युएशन ऑर पोस्ट ग्रॅज्युएशन. तर श्रीकांत, आम्हाला तुम्ही सांगा इथे टीचिंग फॅसिलिटी कशी आहेत, म्हणजे टीचर्स म्हणजे एखादी एक्झाम वगैरे घ्यायचं असेल तर मग कुठल्या प्रकारे ते त्याच्याकडचा त्यांचा हे असतो, अप्रोच असतो, मुलांना अप्रोच कसं करतात स्टडीसाठी वगैरे. ऍक्च्युली इथं ऍडमिशन होतात MHT CET च्या बेसिसवर ऍडमिशन होतं. तर मला वाटतं आता रिसेंटली आता जी NEET होती कॉमन आपली, त्याच्या थ्रू इथं ऍडमिशन होतात. जर तुमचं मेरिट जर चांगला असेल ऑल ओव्हर महाराष्ट्र, तर तुम्हाला इथं ऍडमिशन भेटू शकते. आणि ॲज फार ॲज कन्सर्न टीचिंग फॅकल्टी जर विचार केला, तर खूप जुनं कॉलेज आहे आणि सिनियर फॅकल्टी पण खूप PhD लोक आहेत. खूप टेक्निकल एक्सपोजर चांगलं भेटेल तुम्हाला. आणि विशेष म्हणजे लॅब इलेक्ट्रिकल ब्रांच कन्सिडर केलं किंवा मेकॅनिकल ब्रांच कन्सिडर केलं, तर त्याची लॅब फॅसिलिटी खूप स्ट्रॉंग आणि पूर्ण इक्विपमेंट आहेत. त्यात म्हणजे पूर्ण लॅबोरेटरीज आहेत, त्या पूर्ण इक्विप आहेत, जे तुम्हाला मेकॅनिकल नाही तर इलेक्ट्रिकलमध्ये जेवढे प्रॅक्टिकल्स आहेत, जेवढे तुम्हाला शिकायला भेटणार आहे, ते आय थिंक दुसऱ्या कॉलेजमध्ये शायद नसावं असावं. माझा जर जो एक्सपिरियन्स विचारला, तर असं सांगेल मी की म्हणजे इलेक्ट्रिकल ॲज पर ॲज इलेक्ट्रिकल कन्सिडर केलं तर इथं म्हणजे सर्व टाईपचे जे आमचे इंडक्शन मोटर असतात, DC मोटर असतात, प्लस तुमचे रेव्होस्टॅट असतात, जे स्पीड कंट्रोल वगैरे ज्या टेस्ट थेरॉटिकली आम्ही शिकत होतो
ते ॲक्च्युली करून बघण्यासाठी किंवा त्याचं एक्सपोजर आम्हाला इथं सगळे इक्विपमेंट असल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे भेटलं. टेक्निकली आम्ही थोडंसं म्हणजे जास्त हे झालो त्या. ओके, प्रो झालात तुम्ही. ओके, थँक्यू श्रीकांत, थोडंसं आमच्या फॉलोअर्सला तुम्ही थोडी इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल धन्यवाद. होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल. हे साधारण हे हॉस्टेल आहे इकडे आणि इकडे मशी आहे. आमचे आप्पा अरे आपल्याला या ब्लॉगमध्ये त्यांनी काही गाईड केलं ते. हे आता आपण पोहोचलो आहोत बॉईज हॉस्टेल. हे कलाकारांचं हॉस्टेल आहे. इथे टपोरी काही चांगले, काही अक्क्यासारखे, काही आप्पासारखे असे सगळे लोक इथे येऊन राहतात आणि हीच आहे त्यांची लाईफ. हे 4 वर्ष आहेत जे कॉलेजचे ते आपल्याला इथे घालवायचे असतात. यार मी तुमचं इकडे पार्टी ग्राउंड सुद्धा होतं ते थोडंसं कॅप्चर करायचं आपल्याकडून राहून गेलं. ठीक आहे, तर तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला, खूप सारा प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आणि अशाच व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तसेच लाईक करायला विसरू नका. बघूयात आपण ह्या साईडला काय. तर ह्या साईडला आहे ऑफिसेस. इकडे आहेत खूप सारे ऑफिसेस. कोविडचा काळ चालू आहे, सध्या लॉकडाऊन आहे, तरी खूप स्वच्छ ठेवलेले आहे कॉलेज. इकडे आहे डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. आता आपण इथे हॉस्टेल दाखवलं तर काही विद्यार्थी प्रिफर करतात की हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी. तर काही लोकांना सुंदर आहे परिसर. विद्यार्थ्यांना समजा हॉस्टेलमध्ये राहायचं नाही आहे, ते अफोर्ड नाही करू शकत हॉस्टेल फीज, देन त्यांच्यासाठी लोणेरे गाव आहे, तिथे तुम्ही रेंटवरती छोटे मोठे रूम्स वगैरे घेऊन राहू शकता. इलेक्ट्रिकल लॅबमध्ये आपण सध्या आलो. तुम्ही बघाल, जर तुम्हाला एखादी आयडिया पाहिजे असेल तर कशी लॅब आहे तर बघा.